लघवीतनं धातू येतो का आणि तो योग्य आहे का अयोग्य आहे, एक गैरसमज खूप असतो आणि त्याला धरून एक प्रचंड भीती पुरुषांच्या मनामध्ये किंवा तरुण मुलांमध्ये दिसून येते. निव्वळ गैरसमजामुळं म्हणजे शरीराची रचना किंवा कार्य माहीत नसल्यामुळं केवढी भीती निर्माण होऊ शकते याचं उदाहरण आहे. प्रत्यक्षात लघवीतनं किंवा हस्तमैथून करायच्या आधी किंवा कामुक झाल्यानंतर एक चिकट स्त्राव येत असतो कामवासना वाढल्यानंतर. वास्तविक त्याला धातू असा शब्द वापरतात, तो कॉपर्स ग्रंथीचा स्त्राव असतो. त्या कॉपर्स ग्रंथीचा स्त्राव हा मूत्रवाहक नलिकेमधून लिंगाच्या बाहेरपर्यंत हा येतच असतो सगळ्यांचाच. ह्यात काही तोटा नाही किंवा नुकसान काही नाही किंवा रोग नाही आणि ह्याच्यामुळं काहीतरी अशक्तपणा येतो किंवा आपण काहीतरी बाप बनू शकत नाही अशा प्रकारची भीती ही निराधार आहे. हे नॉर्मल सगळ्यांच्या बाबतीत घडत असतं. आता मधल्या ट्रॅकमध्ये असलेला स्त्राव कॉपर्स ग्रंथीचा तो लघवीतनं बाहेर येणार. तो बाहेर येत असल्यामुळं त्या पुरुषाला भीती वाटत असते की यातनं धातू पडतोय आणि एकदम त्याला अशक्तपणा यायला लागतो. हे मनोशारीरिक आहे, खरं तर एक भीतीपोटी निर्माण झालेलं घटना असतं. तर त्याच्यामुळे त्याला सारखंच वाटायला लागतं की आपण अशक्त झालो की काय. प्रत्यक्षात त्या ट्रॅकवर असलेलं स्त्राव हा तुम्ही हस्तमैथून किंवा संभोग न केल्यामुळं तो जो राहिलेला असतो तो साहजिकच आहे. लघवीबरोबर बाहेर येणं हे नॉर्मल आहे, ह्यात घाबरायचं काहीच कारण नाही. त्यामुळे याच्यावर गैरसमज करून घेऊ नका आणि लघवीतनं धातू पडतो अशक्तपणा येतो लवकर भेटा त्वरा करा सोनेरी वर्क असलेले किंवा चंदेरी वर्क असलेले औषधं घ्या किंवा कॅप्सुल्स घ्या ह्या जाहिरातींच्या नादी लागू नका. ह्या सगळ्या खोट्या असतात आणि ह्याच्यावर इतकं प्रचंड कोट्यावधीची माया गोळा केली जाते ह्या देशामध्ये. हे खरंच अत्यंत चिंताचा बाब आहे. म्हणजे शास्त्रीय लैंगिक शिक्षण किती गरजेचं आहे ह्याचं उदाहरण आहे. निव्वळ एवढ्या गोष्टीवर मनोशारीरिक आजार आणि अक्षरशः सायकेट्रिक हेल्प घ्यावी लागते इथपर्यंत मुलं मानसिक रोगाच्या पीडित होतात निव्वळ घाबरून. ह्याला काय उपचार आहे? उपचाराचा सवालच येत नाही. फक्त लैंगिक शिक्षण प्रॉपर देणं हाच त्याला उपचार आहे. त्यामुळं धातू लघवीतनं पडतो हा रोग नाही. दुसरी गोष्ट की वीर्यपणाच्या ऐवजी किंवा कामुक व्हायच्या आधीच जर चिकट चिकट काहीतरी पडत असेल तर ते लघवी चेक करून बघावं लागतं की पस सेल्स आहेत का किंवा युरिनरी ट्रॅकला इन्फेक्शन आहे का किंवा कॅल्शियम ऑक्सिडेट सारखे बारीक खर आहे का की ज्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पडतं ते कन्फर्म करायला लागतं. त्याला मायक्रोस्कोपिक युरिनची एक्झाम करायला लागणार. त्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. परस्पर स्वतः निर्णय घेऊ नका. परस्पर गुगलवरनं काहीतरी सर्च करून जाहिराती बघून त्यांना फोन करून त्यांच्याकडनं घरात बसून औषधं मागणं ही घाणेरडी सवय सोडून द्यायला पाहिजेत. नाहीतर अत्यंत लूट होणार आहे आणि ती होतीच आहे आत्ता सध्या. त्यामुळे याच्यावर काही गैरसमज करून घेऊ नका. शास्त्रीय लैंगिक शिक्षण प्रत्येकाला गरजेचं आहे. ते शास्त्रीय ज्ञान दिलं की ह्यातल्या तुमच्या मनातल्या शंका दूर होतात. त्यामुळं अशा प्रकारच्या काही घटना घडल्या तर नैसर्गिक जे आहे त्याला घाबरायचं कारणच नाही, साहजिकच आहे, त्याला उपचाराची गरज नाही. ओके, तर अशा प्रकारचे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.